शेतकरी मित्रांनो नमस्कार रब्बी मक्कावर लष्कर अळीचा प्रादुर्भाव दिसत आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी लष्कर अळीचे नियंत्रण करण्यासाठी वेळीच नियंत्रण करणं गरजेचं आहे जेणेकरून भविष्यात होणारं जे नुकसान आहे व आपले जे उत्पादन घटू शकतं त्यामुळं लष्कर अळीचं आपण वेळेवर नियंत्रण करणं गरजेचं आहे वेळेवर नियंत्रण न केल्यास अळी ही प्रादुर्भावाची पातळी वाढल्यानंतर जे गाभा आहे पूर्ण खाऊन टाकते त्यामुळं जे आहे आपल्या मक्काची वाढ जागीच खुंडते आणि पानं पूर्ण खराब होतात पूर्ण खाल्ल्यामुळं पानं डॅमेज होतात त्यामुळं जे पानामधील जो अन्नसाठा आहे तो सुद्धा स्टोरेज होत नाही नंतर कणसामध्ये आल्यानंतर जे कणीस आहे ते खूप बारीक राहते लहान राहते त्यामुळे आपलं उत्पादन जे आहे खूप मोठ्या प्रमाणात घटते त्यामुळं त्याची उपाययोजना वेळेवर करण्यासाठी आपण इमामेक्टीन बेंझोएट हे अठरा लिटर पंपासाठी पंधरा ग्राम घेऊन त्यासोबत बेज जे झिंक आहे एकोणचाळीस पॉईंट पाच टक्के जे येतं तर ते झिंक ऑक्साईडमध्ये ते टाकीला अठरा लिटर पंपासाठी पंधरा मिली घ्यायचं आहे त्यामुळं झिंकमुळं जे आहे मक्का जर पिवळेपणावर असेल तर किंवा मक्काला झिंके अन्नद्रव्याची गरज जास्त असते त्यामुळं काय होतं मक्का हे पीक पूर्णपणे काळोखीवर राहतं आणि इमामेक्टिन बेन्झोएट जे लष्कराळीचं जे आहे नियंत्रण जे आंतरप्रवाही कीटनाशक असल्यामुळं ते नियंत्रण आपल्याला जवळजवळ शंभर टक्के मिळते तर मित्रांनो आजच्या कृषी सल्ल्यामध्ये एवढंच बाकी पुढचा जो कृषी सल्ला आहे वेळोवेळी आपल्याला जे आहे आपल्या रब्बी पिकांसाठी तर मिळतच राहील त्यासाठी आपलं जे यूट्यूब चॅनल आहे सत्यम सत्यनॅग्रो कन्नड आपण लगेच सबस्क्राईब करून घ्या